चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांनी 31 डिसेंबरला दारू सोडा आणि दूध पियाचा मुलाचा सल्ला देत देहूरोड शहरातील सवाना चौकात नवीन वर्ष मद्यपान करून साजरा करणाऱ्या तरुणाईला व्यसनाच्या आहारी न जाता सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी मसाला दुधाचे वाटप केले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या पुढाकाराने ही संकल्पना अंमलात आली. मद्यपान करून वाहन चालवताना घडणाऱ्या संभाव्य धोक्याची माहिती तसेच दारूमुळे होणारे तोटे याची माहिती पोलिसांकडून यावेळी देण्यात आली. एरवी कारवाईच्या माध्यमातून मनात धडकी भरवणारे पोलीस नागरिकांना रस्त्यावर दूध पाजताना दिसत असल्याने अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत तरुण पिढीनेही मोठ्या उत्साहात तसेच आनंदात केले. देहूरोड पोलिसांचे सिनियर PI मनीष कल्याणकर साहेबांनी जो देहूरोडकरांना एक चांगला मार्ग दाखवला आहे की व्यसनाच्या हारी न जाता हेल्दी राहावं यासाठी कल्याणकर साहेबांनी जो देहूरोडकरांना नवीन वर्षाच्या 2020 काय संकल्पना करावी तर कल्याणकर साहेबांचे विचार हे रुजले पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि एक चांगला उपक्रम राबवला याबद्दल मी देहूरोड पोलीस स्टेशनचं मनपूर्वक आभार मानतो. 31st दिवशी दारू पिऊन होणारे अपघात प्राणांतिक अपघाताचा मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या जीवनातला पहिला गुन्हा पण तो होता. माझ्याजवळचे काही आप्तस्वकीय पण त्यात असे पीडित झालेले आहेत. तर दारूशिवाय नवीन वर्षात स्वागत आपण करू शकतो आणि अतिशय घरच्या सोज्जळपणे आपण करू शकतो ह्यासाठी मी तरुणाईला एक ऑप्शन द्यावं लागत होतं. त्यांना काहीतरी दुसरा पर्याय देणं जरुरी होतं की तुम्ही नव वर्षात स्वागतच करू नका हे असं म्हणण्यापेक्षा अशा तऱ्हेनं करावे हे अशा प्रकारचं ऑप्शन त्यांना दिलेलं एक हेल्दी ऑप्शन आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण लहानपणापासून संस्कार आहे आपल्यावर संस्कृतीचं आपल्या दूध पिऊन मोठं ताकदवान होतो त्या अनुभवाच्या आधारे आपण हे दूध वाटप नववर्षाला सुरू केलेलं आहे. जेणेकरून नववर्षाचं स्वागत आपण हेल्दीपणाने करू आनंदाने करू आणि दारूविरहित व्यसनमुक्त होऊन आपण घरी जाऊ. जेव्हा आपले घरचे स्वागत करेल तर निश्चितच त्यांना खूप खूप आनंद होईल. तो आनंद कोणत्या कमाईतून येणार नाही इतका मोठा आनंद असेल. माझा मुलगा माझा नवरा माझे वडील सुखरूप घरी आले हा एक आनंद खूप मोठा असतो. तो आनंद आपण दूध पिलवून जर नवीन वर्ष साजरं केलं तर निश्चितच होणारे अपघात प्राणांतिक अपघात व त्याच्यातून होणारे भांडण मारामाऱ्या ह्या सगळ्या टाळू शकतात आणि एक सुखरूप नवीन वर्ष आपल्याला मिळू शकतं हीच एक मनात अपेक्षा होती. म्हणून मी देवकरांना हाक मारली देवकरांनी साथ दिली आणि आज असा एक सुंदर प्रोग्राम एक सुंदर अशी पहाट नववर्षाची इथं साजरी होताना दिसत आहे.